नमस्कार मित्रांनो, माझा तुम्ही उन्हाळ्यात उन्हाळा लागण्याच्या बद्दलचा पहिला व्हिडिओ बघितला। आता हा दुसरा अगदी सोपा घरगुती इलाज मी आपल्याला सांगत आहे। मित्रांनो, आपण बाहेरून आल्यानंतर, उन्हातून आल्यानंतर घरी आल्यावर डेऱ्यातील किंवा फ्रीजमधील पाणी जोरात पितो, त्याऐवजी घरी आल्यानंतर निवांत बसा, गुळाचा खडा घ्या, गुळाचा खडा खाऊन त्याच्यावर माठातील पाणी थोड्या थोड्या प्रमाणाने घ्या। आपल्याला त्याचा आराम मिळेल, उन्हाळ्याचा त्रास होणार नाही। तरीही त्रास झालाच तर साधं आपलं खोबरेल तेल घ्या। खोबरेल तेल आपल्या पायाच्या तळव्यांना काशाच्या वाटीने, काशाची वाटी तुम्हाला कोणत्याही भांड्याच्या जुन्या दुकानात मिळेल, किंवा काशाची वाटी मिळाली नाही तर हाताने चोळले तरी चालेल, पण शक्यतो काशाच्या वाटीने चोळा। काशाच्या वाटीने चोळताना त्या तेलाचा काळा कलर होईल, तो काळा कलर कपड्याने पुसून घ्या आणि परत तेल लावून काशाच्या वाटीने चोळा, असे 4-5 वेळा करा। त्यामुळे तुम्हाला चांगला आराम मिळेल, तुमची उष्णता सगळी निघून जाईल। नंतर 2 थेंब खोबरेल तेल बेंबीमध्ये सोडा आणि हाताने डोक्याच्या मध्यभागी माथ्यावर लावा आणि एक थंड पाण्याने रुमाल भिजवून घ्या। फ्रीजमधलं पाणी घेतलं तर चालेल, ह्याला रुमाल भिजवून तो बेंबीच्या खाली अंडरपॅन्टमध्ये तो रुमाल बसवा आणि झोपून जा। तुम्हाला 100% तुमचा उन्हाळ्याचा त्रास कमी होईल। आणि जर झालाच तर माझ्या पहिल्या व्हिडिओतील जिरे धने सबजाबी याचं मिश्रण केलेलं पाणी प्या, तुम्हाला 100% आराम मिळेल। मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा। जय हिंद।